यावल शहरात अद्यावत वैद्यकीय सेवेला आता शुभारंभ. भुसावळ येथील भोळे हॉस्पिटलचे कैलासवासी डॉक्टर विष्णू पांडुरंग भोळे यांचे चिरंजीव डॉक्टर सूरज विष्णू भोळे यावल शहरात 6 दिवस देणार सेवा. यावल शहरातील जावळे हॉस्पिटलमध्ये दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी हृदयरोग, मेंदूचे विकार, मधुमेह सह विविध आजारांवर उपचार केले जातील. या ठिकाणी रुग्णांना ॲडमिट करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. नमस्कार. 2 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचारोग, केसविकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता: नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ समर्थ मार्बलच्या मागे भुसावळ रोड बोरोळेनगर यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही. यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 2 फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहरातील रहिवाशी एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा शेतविहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ. निमगावजवळ दुचाकी अपघातात पती पत्नी गंभीर जखमी. भाजपाकडून यावल तालुक्यात 1 बूथ 30 युथनुसार नवीन बूथ रचना करणार भाजपाच्या बैठकीत निर्णय. यावलला सानेगुरुजी विद्यालयात पर्यावरण संरक्षणाची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ. माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात नगरपालिकेकडून जनजागृती. ग्रामीण भागात आशा गटप्रवर्तक व अंगणवाडी सेविकांनी शेतात जाऊन दिला बालकांना पोलिओचा डोस. यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारे डंफर पकडले. मनवेल येथे लोकसहभागातून मानकेश्वर महादेव मंदिराच्या कामाला सुरुवात. तर शहरात होत असलेल्या वृक्षारोपण संदर्भात राष्ट्रवादीकडून पालिकेत तक्रार. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 2 फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहर आणि तालुक्यामध्ये या नवीन वर्षात तुरळक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. एकूणच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यावल शहर आणि तालुक्यातून कमी झालेला दिसत आहे. आज मंगळवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये घेण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टच्या प्राप्त अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह तालुक्यात आढळला नाही. तेव्हा एकूण तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी कमी झालेला असला तरी नागरिकांनी स्वतःला व आपल्या कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. आपल्यासाठी कार्तिक कलेक्शन यावल एक भव्य ऑफर घेऊन आले आहे. 2 शर्ट वर 1 शर्ट फ्री, 2 पॅन्ट वर 1 पॅन्ट फ्री, म्हणजे 2 ड्रेस वर 1 ड्रेस बिलकुल फ्री. शॉपिंग ही ऑफर मर्यादित दिवसांसाठी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध. यश बँकेजवळ भुसावळ रोड यावर. शहरातील एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा शेतविहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मयताचे नाव भगवान उर्फ गुलाब किसन बारी असे आहे. त्यांनी आत्महत्या केली की काही दुर्घटना घडली याबाबत अद्यापही स्पष्ट झालेले नाही आहे. शहरातील सुतारवाडा भागातील रहिवाशी भगवान उर्फ गुलाब किसन बारी
वय 60 वर्ष हे सोमवारी घरून निघाले होते, मात्र सायंकाळपर्यंत ते घरीच परतले नाही। तेव्हा त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह शहर परिसरातील शेत शिवारात रामदास बारी यांच्या शेतगट क्रमांक 2016 मधील विहिरीत आढळून आला। तेव्हा त्यांनी आत्महत्या केली की काही दुर्घटना घडली हे मात्र कळू शकले नाही। याबाबत यावल पोलिसात अशोक बारी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे। सुवर्णसंधी यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84-82। शहरातून निमगाव येथे जात असताना एका दाम्पत्याच्या दुचाकीस अपघात होत पती पत्नी दोघं गंभीर जखमी झाले। हा अपघात सोमवारी रात्री घडला। दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथम उपचार करून जळगाव हलवण्यात आले। सोमवारी रात्री शहरात हळदीच्या कार्यक्रमात भेट देऊन श्रावण रूपचंद सोनवणे वय 40 व त्यांच्या पत्नी बाली श्रावण सोनवणे वय 36 दोघं राहणार निमगाव हे दुचाकीद्वारे निमगाव गावी परत जात होते। दरम्यान निमगाव गावाजवळच त्यांच्या दुचाकीस एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने अपघात घडला। यात ते दोघे जखमी झाले। अपघातस्थळावरून दोघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले। या ठिकाणी डॉक्टर मयूर चौधरी, अधिपरिचारिका प्रियंका महाजन, YD चौधरी आदींनी प्रथम उपचार केले, तर त्या दोघांना पुढील उपचारार्थ येथून जळगाव हलवण्यात आले आहे। आगामी काळात भाजपाकडून 1 Booth 30 Youth हा उपक्रम राबवला जाणार असून प्रत्येक बूथ मधील कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या ग्रुपमधील मतदारांशी सतत संपर्क ठेवून पक्षाचे ध्येय धोरण त्यांच्यापर्यंत पोहोचवावे असे आवाहन भाजपा OBC मोर्चा प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांनी केले। यावल शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये मंगळवारी बूथ प्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती, त्यात ते बोलत होते। आगामी काळात मतदारसंघातील बूथ रचना कशी असेल यासंदर्भात मान्यवरांनी या ठिकाणी बूथ प्रमुखांना मार्गदर्शन केले। या बैठकीत बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, भाजपा OBC मोर्चा राज्य सरचिटणीस अजय भोळे, अशोक कांडेलकर, नंदू महाजन, डॉक्टर विजय दांडे, जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, जिल्हा परिषदच्या सदस्य नंदाताई भालेराव, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, OBC मोर्चा राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील, मीनाताई तळवी, युवा मोर्चाचे राकेश फेगडे, कृषीभूषण नारायणबापू चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती दीपकअण्णा पाटील, पंचायत समितीचे सदस्य योगेश भंगाळे, नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, पुरुजित चौधरी, सुरेश धनके, पद्माकर महाजन, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरददादा महाजन, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, महिला आघाडीच्या विद्याताई पाटील, नीता साठे, बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील सह आदींची उपस्थिती होती। या बैठकीमध्ये सर्व बूथ प्रमुखांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले। या बैठकीच्या सुरुवातीला 40 गाव तालुक्यातील शहीद जवान सागर धनगर तसेच भाजपाचे ज्येष्ठ दिवंगत पदाधिकाऱ्यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली।
या बैठकीचे सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले तर यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष उमेश पेगळे, शहर अध्यक्ष डॉक्टर निलेश गळे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर कोळी, अतुलभाऊ भालेराव, व्यंकटेश बारी, रितेश बारी, परेश नाईक, स्नेहल फिरके सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सुरेशबाबा पाटील उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनी भगिनींनो, आज आपल्या भारतीय जनता पार्टीची अत्यंत महत्वपूर्ण बैठक इथे संपन्न होणार आहे. तर पूर्वी आपण श्रद्धांजलीचा एक प्रस्ताव घेऊ आणि नंतर बैठकीच्या कामकाजाला सुरुवात करू. शेवटच्या काल खंडामध्ये यावल आणि रावेर हे दोघं मतदारसंघाला तुमचा यावल या मतदारसंघामध्ये अतिशय चांगली अशी रचना आहे. डॉक्टर साहेब, खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मी खरं नमूद करू इच्छितो, हे सगळं जसंच्या तसं आहे. पण एक दुःख या ठिकाणी वाटतं, खरंच खरंच या ठिकाणी मला खूप हरिभाऊंची या ठिकाणी आठवण येते की हे सगळी रचना जशीच्या तशी आहे आणि आपण कुठेही आलेलो नाही सगळेजण. आणि ह्या रचनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना पुन्हा काम करायचं आहे. म्हणून मिलान भाऊ, काही गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. जसं एका बूथवर आपण वन बूथ, पहिले आपण म्हणायचो की 10 युथ, आता आपण म्हणतो की 1 बूथ 30 युथ. भारतीय जनता पार्टी आताच बघा बसायला जागा नाही समोर, अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये खूप आता खूप वाढ झालेली आहे. देशातला एक नंबरचा पक्ष आहे. या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला ही रचना पुन्हा एक वेळ आता करून घ्यायची आहे नवीन याच्याने. आता 1 बूथ 30 युथ ही एक रचना आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. 1 बूथ 30 युथ असं केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या त्या ठिकाणी आपण जर विलास भाऊ आपण त्या ठिकाणी जर एका बूथवर आपण समजा म्हटलं की 30 युथ आहे, तर 30 युथ एका बूथवर आपल्याला ते कार्यकर्त्यांना एकत्रित बसवावं लागणार आहे. एकत्रित बसवल्यानंतर आपण मतदार यादीचा बारीक अभ्यास करतो आणि तो बारीक अभ्यास करत असताना शरद भाऊ ज्या पद्धतीने मागच्या वेळेला विधानसभेच्या वेळेला आपण ते प्रत्येक पेजला एक पन्ना प्रमुख म्हणून द्यायचे. मला असं वाटतं या ठिकाणी विलास भाऊ तुमची सगळी रचना उज्जैन भाऊ सगळी तयार असेल, ती रचना आपल्याला पुन्हा एक वेळा रिकवर करून ती रिवाईज करून त्या ठिकाणी कोणते नवीन कार्यकर्ते आलेले असतील ते करायचे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही ती केलेली असेल असं मला माहिती आहे. पण ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. जनता पार्टीचा हक्क आहे. या बळावर आपण मोठमोठ्या निवडणुका या जिंकत असतो. पार्टीने मागे ठरवलं होतं की आपण हे अभियान सुरू करू, पण कोरोनाचा काळ आल्यामुळे हे अभियान लांब पडलं आणि आता पार्टीने जर ठरवलं आहे की 7 तारखेपासून या अभियानाला 14 ते 21 आणि 1 ते 7 तालुक्याच्या बैठका आहे आणि 14 ते 21 हे अभियान आपल्याला पूर्ण करायचं आहे. आपण पाहिले असेल की मागच्या वेळेला आपले जे बूथचे जे 31+30 म्हणजे 31 सदस्य होते त्यांना आपल्या प्रदेशाच्या वॉर रूम मधून फोन यायचे किंवा तुम्ही सदस्य आहात का, तुम्ही आमचे अध्यक्ष आहात का, आणि असं त्यांनी सर्वांना टॅली केलाय, सर्वांशी ते बोलले आहेत. आणि आता जी यादी आमच्याकडे उपलब्ध झाली आहे, आपल्या तालुका अध्यक्षांना आम्ही जी यादी उपलब्ध करून दिली आहे त्यात आपल्या नावासमोर लिहिलेलं आहे. मग कामामध्ये असलं तर कंटिन्यू लिहिलेलं आहे, नवीन अपॉइंटमेंट झाले असेल तर अपॉइंटेड लिहिलेलं आहे. आणि त्याने जर सांगितलं की बाबा मला माहिती नाही मी या बूथमध्ये काम करतो तर ते रिजेक्टेड लिहिलेलं आहे. म्हणजे इतकं चांगलं सूक्ष्म असं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे. शहरातील साने गुरुजी विद्यालयात नगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देत माझी वसुंधरा या अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. शहरात नगरपालिकेच्या वतीने सर्वत्र स्वच्छता अभियान आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृती केली जात आहे. नगरपालिका संचलित शहरात साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात मंगळवारी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांना आपली वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी कशी हिरवीगार राहील या दृष्टीने महत्त्व सांगण्यात आले. तसेच पृथ्वी सुजलाम सुफलाम ठेवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शपथ देण्यात आली. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष अतुलभाऊ पाटील, नगराध्यक्षा नौशाद मुबारक तळवी, नगरसेविका रेखाताई युवराज चौधरी, पालिकेचे गटनेता राकेश कोलते, मुख्याध्यापक MK पाटील सर, मुख्याधिकारी बबन तळवी, अभियंता एस ए शेख, शिवानंद कानडे, योगेश मदने, रमाकांत मोरे, स्वप्नील भास्के, श्रीनिकेतन भयानी, स्वच्छता समन्वयक राधा पोद्दार, रितेश चांगरे, शाहरुख काटिकसह आदींची उपस्थिती होती.
बागे मुली वगैरह सर्व मिल गया मी भारताचा उदार नागरिक या नात्याने शपथ घेणार सुंदर सुजलाम सुफलाम सुफलाम भारत घडविण्यास नेहमी कटिबद्ध असे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करे तालुक्यातील नावरे येथील रहिवासी तथा साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा गटप्रवर्तक लीना पाटील व अंगणवाडी सेविका शोभा पाटील यांनी तालुक्यातील शेतशिवारात जाऊन बालकांना पोलिओ डोस पाजला. यावल तालुक्यातील नावरे शिवारामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील धनगर समाजाचे काही नागरिक शेतशिवारात थांबून आहेत तेव्हा थेट शेतशिवारामध्ये धनगर समाजाच्या या कुटुंबात जाऊन त्यांची भेट घेऊन 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना या आशा गटप्रवर्तक लीना पाटील व अंगणवाडी सेविका शोभा पाटील यांनी बालकांना पोलिओचा डोस दिला. एकूणच यासाठी त्यांनी तब्बल 2 किलोमीटर पायपीट करून शेत गाठले होते तेव्हा या दोघं कर्मचाऱ्यांचं साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सागर पाटील डॉक्टर स्वाती कवडीवाले यांनी कौतुक केले आहे. यावल तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंफर तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने पकडले आहे. सदर कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर आता महसूल विभागाची करडी नजर आहे. तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथक नेमण्यात आले आहे तेव्हा या गस्ती पथकाने सोमवारी रात्री यावल शहरातून मार्गस्थ होणारे एक डंफर पकडले. विशेष म्हणजे या डंफरचा पाठलाग करून या पथकाने या डंफर चालकास ताब्यात घेऊन डंफर पोलीस ठाण्यात लावण्यात आले. या पथकामध्ये तलाटी ईश्वर कोळी तलाटी एस व्ही सूर्यवंशी तसेच डांभुर्णी डोंगरकठोरा अंजाळे चिंचोली दहिगाव आणि मनवेल येथील तलाटींचा सहभाग होता. तालुक्यातील मनवेल येथील मानकेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला संरक्षण भिंतीचं काम सुरू करण्यात आले आहे. मनवेल तालुका यावल येथे मानकेश्वर महादेव मंदिर गावापासून 1/2 किमी अंतरावर आहे. हे जागृत देवस्थान असून अनेक भाविकांची या मंदिरावर श्रद्धा आहे तेव्हा या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भक्त भाविकांनी पुढाकार घेतला आहे. दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून वर्गणी जमा करण्यात येत असून आता सुरुवातीला वॉल कंपाऊंडचं काम केले जात असून आता लवकरच या मंदिराचं जीर्णोद्धार देखील सुरू केलं जाणार आहे. यावल शहरात केल्या जाणाऱ्या वृक्षारोपणासंदर्भात नगरपालिकेत तक्रार करण्यात आली आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय शहराध्यक्ष कामराज घारू यांनी एक निवेदन देऊन सदर लागवड करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. यावल नगरपालिकेत
आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय शहर अध्यक्ष कामराज रूपचंद घारू यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी म्हटले आहे की नगरपालिकेमार्फत वृक्षरोपांचा ठेका शहरात काही जणांना दिला आहे, मात्र सदर वृक्षरोपण करताना टेंडर व इस्टिमेटप्रमाणे सदर वृक्ष लागवड होताना दिसत नाही आहे. ज्या वयोमर्यादाचे झाडं लावले पाहिजे तसे लावले जात नसून लहान वृक्ष या ठिकाणी लावले जात आहे. खड्डे देखील ज्या प्रमाणात खोदण्यात आले पाहिजे त्या प्रमाणात खड्डे देखील खोदले जात नाही आहे. म्हणून सदर निधी हा वाया जाण्याची भीती आहे, तेव्हा संबंधित मक्तेदारावर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणीचं निवेदन नगरपालिकेत त्यांनी दिले आहे. निवेदन का एक मिनट ठीक आहे पाहून घ्या तुम्ही. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.